393 वर्षाच्या इतिहासाची परंपरा लाभलेल्या श्रीहरी बालाजी महाराज मंदिर हे महाराष्ट्राचे तिरुपती बालाजी म्हणून ओळखले जाते. चिमूर येथील श्रीहरी बालाजी महाराज देवस्थान हे अवघ्या महाराष्ट्राचे श्रद्धास्थान ठरले आहे. तर विदर्भासह छत्तीसगडमधील भाविकासाठी चिमूरची घोडा रथयात्रा श्रद्धेसह आकर्षण ठरत आहेत. ही यात्रा सलग 15 दिवस चालत असून 30 जानेवारी वसंत पंचमीला यात्रेला सुरुवात झाली आहे. यावर्षी येथे राम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली असून जे नागरिक अयोध्येला जाऊ शकत नाही त्यांच्यासाठी खास ही सजावट करण्यात आली आहे. तर आज घोडायात्रेनंतर गोपाळकालाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाविक भक्तांनी गोपाळकालाचा लाभ घेतला. श्रीहरी बालाजी देवस्थान ट्रस्टीचं मी निलंगण राखेलवाद सदस्य असून मागील 3 वर्षे या संस्थेचा मी अध्यक्ष म्हणून कार्यभार पाहिलेला आहे. श्रीहरी बालाजी देवस्थान ही ट्रस्ट फार जुनी असून या ठिकाणी श्रीहरी बालाजी महाराजची मूर्ती जी आहे ती सुद्धा या ठिकाणी उपजन कोट्याचं बांधकाम करण्यात सापडलेली आहे. मूर्ती सापडल्यानंतर काही वर्षांनी घोडायात्रा उत्सव हा सुरू करण्यात आला आणि जवळजवळ मला वाटते 250 वर्षापासून हा घोडायात्रा उत्सव सातत्याने सुरू आहे. ही घोडायात्रा वसंत पंचमी ते नवरात्र समाप्तीपर्यंत घोडायात्रा असते, त्यानंतर समोर महाशिवरात्रीपर्यंत ही यात्रा सुरू असते. परंतु घोड्याची प्रदक्षिणा संपूर्ण चिमूर शहरात झाल्यानंतर 3र्या दिवशी हा काल्याचा महोत्सव होत असतो. या काल्याच्या दिवसा काल्यामध्ये खोड महाराज हे प्रवचन देत असतात. दुपारी साधारणतः काला हा 12 वाजता सुरू झाला आणि त्याची 3 वाजता समाप्ती झाली. समाप्ती झाल्यानंतर आलेल्या सर्व भाविकांनी भाविकांना योग्यरित्या दर्शन व्हावं, काल्याचा सुद्धा लाभ घेता यावा या दृष्टीकोनात श्रीहरी बालाजी ट्रस्टीने पूर्वपूर प्रयत्न केला व सर्व भाविकांना काला कसा मिळेल यासाठी आम्ही कार्यरत होतो. तरी या यात्रेकरता आलेल्या सर्व भाविकांना श्रीहरी बालाजी देवस्थान भेट करून आम्ही शुभेच्छा देतो. असंच त्यांनी येऊन आम्हाला सहकार्य करावं. यावेळेस आम्हाला सर्वच जणांनी जे सहकार्य केलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभारी आहो, पत्रकार बंधूंचा सुद्धा आभारी आहो. त्यांनी आमच्या येथील कार्यक्रम अतिशय योग्यरित्या हाताळून प्रसारित करण्याकरता सहकार्य केलं त्याबद्दल मी पत्रकार बंधूंचा, जनतेचा व सर्व भाविकांचा आभारी आहो.